फुलंब्री इथे उभारण्यात येणाऱ्या नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांची स्मारके उभारण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुहास सिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. फुलंब्री येथील नवीन नगरपंचायतीच्या बांधकामाचं नुकतंच भूमिपूजन झालं. 11 गुंठे जागा शिवस्मारकास देण्यात यावी म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार, विभागीय आयुक्त तसेच नगरपंचायतीला निवेदन देण्यात आलं होतं. तालुक्यात या संदर्भात मोठी चर्चा होती. आता काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या अनुषंगानं नगराध्यक्ष सुहास सिरसाट यांनी पत्रकार परिषदेत घेत छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले हे सर्वांचे आराध्य दैवत असून नगरपंचायतीचं काम होईल अथवा नाही, परंतु दोन्हीही दैवतांची फुलंब्रीमध्ये भव्य स्मारके उभारण्यात येणार असून तसा कृती आराखडाही तयार करण्यात आला असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. ते म्हणाले की फुलंब्री येथील निजामकालीन इमारतीत असलेल्या पोलीस ठाण्याला वाढत्या शहरीकरणामुळे जागा कमी पडत असल्यानं प्रशस्त जागेमध्ये पोलीस ठाणे हलविण्याचा पोलीस खात्याच्या वतीने प्रयत्न सुरू होते. या अनुषंगानं पंचायत समिती समोरील गट नंबर 332 गायऱ्यांमधील 5 हेक्टर जागा तत्कालीन ग्रामपंचायतीने NOC देऊन दिली होती. तेव्हा त्या जागेच्या बदल्यात जुन्या पोलीस स्टेशनची जागा देण्याची मागणी नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की गेल्या वर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने औरंगाबाद जळगाव महामार्गावरील शासकीय विश्रामगृहासमोरील गट नंबर 383 असलेल्या शासकीय विश्रामगृहासमोरील जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारणीसाठी निवेदन देण्यात आलं होतं. त्यानुसार नगरपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जागेसाठी मागणी केली होती. तसेच या जागेवर भव्य शिवस्मारक उभारण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने ठराव घेऊन तसा त्या जागेचा कृती आराखडाही तयार करण्यात आला असून मी स्वतः पुढाकार घेत आहे. या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मसमभावाचे प्रतीक असून सर्वांनीच त्यांचा आदर आहे. त्यामुळे फुलंब्री शहरात छत्रपती शिवाजी महाराज व ज्योतिबा फुले यांचं स्मारक होणार असल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष गजानन नागरे यांच्यासह नगरसेवकही उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.